Student, myself is Pawar H from Ejum College Karan. Now last lecture we study the types of set. त्यामध्ये आपण काय बघितलेलं types of set मध्ये first बघितलेला null set. Null set means काय असतो? The set which not contain any element. म्हणजे त्या set मध्ये एकही element present नसतो is called as a null set, empty set and void set. Second आपण बघितलेला singleton set. The set contain only one element. Set contain only one element is called as a singleton set. Means those set is contain only one element. म्हणजे त्याची कार्डिनलिटी काय येणार आहे, एन ऑफ ए काय येणार आहे. सपोज ए इज अ सेट कंटेन ओनली वन एलिमेंट, सो एन ऑफ ए इज इक्वल टू वन. ओके, सो दिस इज अ सिंगलटन सेट. दॅन आफ्टर आपण बघितलेला फायनाईट सेट. फायनाईट सेट मीन्स दोज सेट विच इज कंटेन फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स. फायनाईट मीन्स आपण तो काउंट करू शकतो, एका टिल लिमिटपर्यंत आपण ते काउंटिंग करू शकतो. सो दोज सेट इज फायनाईट सेट. अँड दॅन आफ्टर बघितलेला इनफायनाईट सेट. सो दोज सेट विच इज नॉट फायनाईट, म्हणजे त्याला आपण काउंटिंग करू शकत नाही, तो इनफायनाईटपर्यंत असेल. सो दोज सेट इज अ इनफायनाईट सेट. सो हे आपण काल चार पॉईंट बघितलेले. दॅन आफ्टर एक महत्त्वाची नोट अशी आहे की एम्प्टी सेट इज अ फायनाईट सेट. एम्प्टी सेट इज अ फायनाईट सेट. सो फायनाईट सेट का म्हणजे, बिकॉज सपोज ए इज अ माय एम्प्टी सेट मीन्स यर नो एलिमेंट प्रेझेंट. सो व्हॉट इज अ फायनलिटी ऑफ ए विच इज झिरो. सो आपण ती काउंट करू शकतो, दॅट्स वाय द एम्प्टी सेट इज कॉल्ड एज अ फायनाईट सेट. ओके, या एम्प्टी सेट इज अ फायनाईट सेट. नाव आपण नेक्स्ट बघणार आहोत विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टाइप्स. फर्स्ट इज सबसेट. सबसेट्स, सो अ सेट ए इज सेट टू बी सबसेट ऑफ सेट बी इफ ऑल एलिमेंट्स in set A is also in set B. All elements in set A is also in set B and is written as, right, A is a subset of B. A is a subset of B means ए इज अ सबसेट ऑफ बी. केव्हा सांगू शकतो की ए मधले सगळे एलिमेंट बी सेटमध्ये असतील, त्यावेळेला आपण सांगू शकतो की ए इज अ सबसेट ऑफ बी. सो फॉर एक्झाम्पल इथे घ्यायचं झालं तर, फॉर एक्झाम्पल ए इज सेट कंटेन ए बी, बी सेट इज कंटेन ए बी सी अँड सी सेट इज कंटेन ए बी सी डी. ओके, सो चेक करूया कोण कोणाचे सबसेट आहेत. ए सेटमध्ये दोन एलिमेंट्स आहेत, कोणते आहेत, स्मॉल ए स्मॉल बी. बी सेटमध्ये दोन एलिमेंट आहेत, कोणते आहेत, तीन एलिमेंट आहेत, कोणते आहेत, ए बी सी. अँड सी सेटमध्ये चार एलिमेंट आहेत, ए बी सी डी. सो आपली डेफिनेशन काय सांगते की सेट ए इज अ सबसेट ऑफ सेट बी इफ ऑल एलिमेंट्स इन सेट ए इज ऑल्सो इन सेट बी. मीन्स चेक करूया ए एलिमेंट प्रेझेंट हिअर बी मध्ये आहे का, येस. बी सेट ए सेटमधला बी एलिमेंट बी मध्ये आहे का, येस. सो आपण काय सांगू शकतो, ए इज अ सबसेट ऑफ बी. अगेन आपण चेक असंही करू शकतो ए हा सीचा सबसेट आहे का. सो चेक करूया ए मधले ऑल एलिमेंट प्रेझेंट इन सेट सी. चेक करूया ए ए मध्ये कोणता एलिमेंट प्रेझेंट आहे, स्मॉल ए, तो सी मध्ये आहे का, येस प्रेझेंट आहे. ए सेटमध्ये स्मॉल बी प्रेझेंट आहे, तो सी सेटमध्ये आहे का, येस आहे. सो वी कॅन से दॅट ए इज अ सबसेट ऑफ सी ऑल्सो. ओके, नाव चेक करूया बी हा सेट कोणाकोणाचा सबसेट होऊ शकतो. सो चेक करूया बीमधले एलिमेंट कोणकोणत्या सेटमध्ये प्रेझेंट आहे. सो बीमध्ये कोणता एलिमेंट आहे, स्मॉल ए, विच इज प्रेझेंट इन ए, येस. सो नेक्स्ट एलिमेंट घेतला बी विच इज प्रेझेंट इन ए ऑल्सो. नेक्स्ट एलिमेंट घेतला सी बट इज नॉट प्रेझेंट इन ए. सो बी हा एचा सबसेट होणार नाही, कारण सगळे एलिमेंट ए सेटमध्ये प्रेझेंट नाही. ना आपण सीशी कम्पेअर करूया, ए बी सेटमध्ये स्मॉल ए एलिमेंट आहे, तो एमध्ये सीमध्ये आहे का, येस प्रेझेंट आहे. ते बी हा एलिमेंट C
सी मध्ये आहे का आहे सी हा एलिमेंट सी मध्ये आहे का यस आहे सो बी सेट मध्ये ऑल एलिमेंट प्रेझेंट इन सेट सी सो वी कैन से दैट बी इज अ सबसेट ऑफ सी नाउ आता आपण काय चेक करणार सी सेट हा कोणाचा सबसेट आहे का सो चेक करूया सी मध्ये एव्हरी एलिमेंट कोणत्या एखाद्या सेट मध्ये प्रेझेंट आहे का सो सेट सी मध्ये स्मॉल ए आहे व्हिच इज प्रेझेंट इन ए सेट ऑल्सो बी सेट ऑल्सो ओके नाउ नेक्स्ट स्मॉल बी आहे व्हिच इज प्रेझेंट इन ए सेट एज वेल एज बी सेट नाउ नेक्स्ट सी सी इज प्रेझेंट इन ओनली बी सेट सो देअरफॉर ए इज नॉट अ सबसेट ऑफ सी इज नॉट अ सबसेट ऑफ ए बिकॉज सी इज प्रेझेंट हियर बट सी इज नॉट प्रेझेंट हियर That's why C is a not a subset of A. Now next check over here D. D is present in C set, but D is not present in B set. So C is also not a subset of B. So इथे काय झालं? A is a subset of B लिहू शकतो. A is a subset of C लिहू शकतो. B is a subset of only C. So त्या एक्झाम्पल नुसार तुम्हाला एक्झॅक्टली काय आलं असेल की आपण सबसेट कोणाला म्हणणार A is a subset of B means all element in set A which is present in set B. Okay. Now, upon next, yamadhe ek remark linar ahot, which is very important remark. First remark is every set. Is subset of itself. Every set is subset of itself. Okay? Every set is subset of itself. For example, आता इथे घ्यायचं झालं तर सपोज मी ए सेट घेतला ए सेट इज कंटेन वन अँड टू ओके सो एव्हरी सेट सो अगेन मी ए सेट घेतला वन अँड टू सेम सेट सो ए इज अ सबसेट ऑफ ए बिकॉज वन प्रेझेंट हिअर अगेन वन ए सेटमध्ये पण आहे टू ऑल्सो प्रेझेंट ए सेट टू ऑल्सो प्रेझेंट इन ए सेट सो एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ नाउ नेक्स्ट रिमार्क इज एम्प्टी विच इज डिनोटेड बाय फाय इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट This is also important remark. Okay, so these two remarks is very important. Where every set is a subset of itself, and next five or null set or empty set is a subset of every set. Now, upon next check karna raha ho, which is superset. Next is superset. The superset kona ra mannar? If A is a subset of B. Subset कसा निर्माण करायचा? C करून खाली एक लाईन. So A is a subset of B. Then B is said to be superset of A. Then B is said to be superset of A. And write. B is a superset of A. Okay? Subset la C, ह्या form मध्ये असावा. Superset la C, opposite side ला जायचा. Okay? So B is a superset of A. Now next, which is very important set, which is proper set. Okay? So proper set ची आपण first definition बघूया. So proper set. A non-empty set A. A non-empty set A is said to be proper subset of B. proper subset of B if
All elements E. All elements of set A are in set B and at least one element in set B in set B is not in A. Is not in A. This is very important definition. Proper subset. Proper subset means a non-empty set A is said to be proper subset of B if all elements of set A are in B. But at least one element in set B is not present in A. So exactly तुम्हाने इतने definition, एक example हम समझते हैं. Suppose my set A is contain 1, 2, 3. Okay, this is my one non-empty set. My set B is contain 1, 2, 3, 5, 6. Okay, so what is the first? A is a subset of B. Yes, because all element present in set B also. But here 5 and 6 at least the meaning also kim kamit kami a ekapeksha jasta asla tari chalu shakta. So ite don elements ashe ahet ki je B madhe present ahet pan A madhe present nahi. So hi condition is very important for proper subset. Very important. A इज अ सबसेट ऑफ B ला कंडीशन कंपल्सरी आहे कि A मधले सगळे एलिमेंट B मध्ये असावे. पण प्रॉपर सबसेटला एक कंडीशन ऍडिशन आहे, ती काय आहे? ऍट लीस्ट वन एलिमेंट इन सेट B इज नॉट इन A. बघा चेक करा इथे A हा B चा प्रॉपर एक म्हणजे सबसेट होऊ शकतो. का सबसेट होऊ शकतो? A मधले सगळे एलिमेंट B मध्ये प्रेझेंट आहे. यस, बट A इज अ प्रॉपर सबसेट ऑफ B बिकॉज B contain two elements which is not present in A. So we can write A is a proper subset of B. So हे आपण वेगळ्या अर्थाने कसे सांगू शकतो? If A is a subset of B, A is a subset of B and A is not equal to B, A is not equal to B, then A is said to be proper subset B, proper subset of B, and write A is a proper subset of B. Proper subset च्या वेळेला इथे खाली लाईन येऊ करायची नाही. सबसेट च्या वेळेला आपण इथे एक लाईन येऊ शकतो, बट प्रॉपर सबसेट च्या वेळेला इथे लाईन यूज करायची नाही आहे, हे डोक्यात ठेवा फक्त. सो A इज अ प्रॉपर सबसेट ऑफ B when all element in set A is also present in B, but at least one element in set B which is not present in A. अजून एक एक्झाम्पल घेऊया की जेणेकरून तुम्हाला अजून हे क्लियर होईल. आता एक्झाम्पल देताना ते एक्झाम्पल मी सेल्फिल फॉर्म मध्ये देणार आहे. त्याला आपण फर्स्ट कन्वर्ट रोस्टर फॉर्म अँड दॅन आफ्टर आपण चेक करणार आहोत प्रॉपर सबसेट आहे की नाही. So first example, A is a set X oblique X belongs to natural number comma X is less than 5. This is my first set. Now next, B is a set of X. X belongs to natural number and condition is X is divisor of 12. So this is a self-built form to set. Convert first roster form. What is roster form? We can write all possible element those set. Okay, so check karya. So A set, what is my condition here? X element, X belongs to which set? Natural number. But condition is X is less than 5. Condition is X is less than 5. Your natural number is started 1.
टू इन्फिनिटी पण आपल्याला त्यातले उत्पन्नच घ्यायचे आहेत लेस दॅन 5 पर्यंतचे एलिमेंट घ्यायचे आहेत सो काय पॉसिबल येणार 1 रोस्टर फॉर्म मध्ये लिहिताना एलिमेंट सेपरेटेड बाय कॉमा सो 1 कॉमा 2 कॉमा 3 कॉमा 4 5 होऊ शकतो का नाही बिकॉज 5 इज लेस दॅन 5 कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड सो अप टू 4 पर्यंत आपण त्यात एलिमेंट्स घेतले सो दिस इज माय सेट ए नाउ चेक सेट बी सो बी सेट मध्ये काय आहे एक्स एक्स बिलोंग्स टू नॅचरल नंबर येस सो नॅचरल नंबर 1 टू इन्फिनिटी बट वी फाइंड दोज एलिमेंट विच इज डिवायजर बाय 12 ओके सो डिवायजर बाय 12 मीन्स 12 ला कोणा कोणी हेड लावू शकतो भाग लावू शकतो 1 ने 2 ने 3 ने अजून 4 ने दॅन आफ्टर 6 ने दॅन आफ्टर 8 येऊ शकतो का नाही दॅन आफ्टर 12 सो दिस इज द डिवायजर ऑफ 12 सो आता आपण चेक करूया ए इज अ सबसेट प्रॉपर सबसेट ऑफ बी येस ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी इथे आपल्याला डायरेक्ट दिसतंय की ए हा बीचा सबसेट आहे का सबसेट म्हणू शकतो व्हॉट इज द कंडिशन ऑफ सबसेट ए मधले सगळे एलिमेंट बी सेटमध्ये प्रेझेंट असावे सो वी कॅन से दॅट ए इज अ सबसेट ऑफ बी सो त्यानुसार ए इज अ सबसेट ऑफ बी आपण असेल बट एक कंडिशन आहे ए इज नॉट इक्वल टू बी चेक करा ए आणि बी सेम आहेत का म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स अँड एलिमेंट्स ऑल्सो सेम इथे किती आहेत त्यांचे नंबर ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 इथे किती आहेत 1 2 3 4 5 6 त्यामुळे हे दोन सेट सेम नाही आहेत बट ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी का सांगू शकते मी बिकॉज एव्हरी एलिमेंट इन सेट ए इज ऑल्सो इन सेट बी चेक करूया ए सेटमध्ये 1 आहे बी सेटमध्ये ऑल्सो 1 2 आहे बी सेटमध्ये ऑल्सो 2 प्रेझेंट ए सेटमध्ये 3 एलिमेंट प्रेझेंट आहे बी सेटमध्ये ऑल्सो 3 प्रेझेंट ए सेटमध्ये 4 एलिमेंट प्रेझेंट आहे सो बी सेटमध्ये ऑल्सो बी एलिमेंट इज प्रेझेंट बट बी सेट इज कंटेन 2 एलिमेंट्स विच 2 एलिमेंट्स 6 अँड 12 विच इज नॉट प्रेझेंट इन सेट ए सो दॅट्स वाय वी से दॅट ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी आय होप्स यू अंडरस्टँड which set we say that proper subset okay now next set is equal set next set is equal set next set is equal sets the equal set ki condition apan ka likhnar ahot equal set two sets are said to be two sets are said to be equal two sets are said to be equal if they contains if they contains the same elements in short आपण काय सांगू शकतो if a is a proper subset a is a subset of b and b is a subset of a then a is equal to b in short मध्ये आपण सांगू शकतो a हा b चा subset असेल आणि b हा a चा subset असेल then we say that a is equal to b set आपण एक एग्जांपल घेऊया की एक्झॅक्टली तुम्हाला समजेल की काय ह्यामध्ये सांगते मी सपोज एक्स इज अ सेट ऑफ लेटर इन वर्ड बी ए ए बी नाउ नेक्स्ट वाय इज अ सेट ऑफ लेटर इन वर्ड B A B A okay again these two set given in a set will form first we can write in roster form so suppose x my set the letter of words which words B B A A B so
You know that suppose one letter is repeated, we can write only one times. So here we can write here first B oblique, next A, again A is repeated. So already apan ithe A lihlela ahe, tyamule return lihaycha nahi. Then after B, B also repeated. So only B A. These two elements present in set X. Now next Y set. Y set मध्ये कुठला words आहे? B A B A. So check करूया. First we write B. Next A. Again B is repeated. So already अपन इथे लिहिलेला आहे. त्यामुळे तो repeat करायचा नाही. Then after A, A also repeated. So repeat करू नका. So your set X Y also contain element B A. So check करायचं इथे. Number A is a subset of Y. Yeah, X is a subset of Y. Yes. Y is a subset of X. Yes. So these two sets are equal. आता ह्यामध्ये एक्झॅक्ट काय बघायचं असतं इक्वल सेटमध्ये? नंबर ऑफ एलिमेंट्स अँड एलिमेंट्स आर सेम आहेत का? मीन्स एक्स सेटमध्ये हाऊ मेनी एलिमेंट्स प्रेझेंट? टू. वाय सेटमध्ये हाऊ मेनी एलिमेंट्स प्रेझेंट? टू. बट एलिमेंट्स ऑल्सो सेम. हिअर बी प्रेझेंट, हिअर ऑल्सो बी प्रेझेंट, हिअर ए प्रेझेंट, हिअर ऑल्सो ए प्रेझेंट. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट ॲज वेल ॲज एलिमेंट्स ऑल्सो सेम ऑफ दिस सेट. So that means X is equal set of Y. So X and Y is a equal set. Again डोक्यामध्ये ठेवायचं की इक्वल सेट केव्हा असू शकतात? नंबर ऑफ एलिमेंट्स ॲज वेल ॲज एलिमेंट्स ऑल्सो सेम. सो इथे पण डेफिनेशनमध्येच लिहिलं आहे, दे कंटेन सेम एलिमेंट. दे कंटेन सेम एलिमेंट. नाव नेक्स्ट बघणार आहोत आपण इक्विवेलेंट सेट. नेक्स्ट is equivalent set. So equivalent set ची definition बघूया. two finite set a and b are said to be equivalent, are said to be equivalent if, are said to be equivalent if number of element in A is equal to number of element in B. Number of element in A is equal to number of element in B. Means in short, cardinality of A is equal to cardinality of B. Means hite एक्झॅक्टली टू सेट्स इक्विवेलेंट केव्हा होऊ शकतात? नंबर ऑफ एलिमेंट्स सेम असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे घेऊया, सपोज ए सेट इज कंटेन एलिमेंट्स ए बी सी डी, ओके, अँड बी सेट इज कंटेन एलिमेंट्स 1, 2, 3, 4, ओके. दिस टू सेट इज फायनाईट सेट. दॅन आफ्टर वी चेक हिअर नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए, हाऊ मेनी? 4. हाऊ टू फाईंड नंबर ऑफ ए सेट? वी कॅन काउंट द एलिमेंट्स 1, 2, 3, 4. सो कार्डिनिटी हाऊ टू फाईंड? वी कॅन काउंट द एलिमेंट्स, हाऊ मेनी एलिमेंट प्रेझेंट इन सेट ए. सो नेक्स्ट नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी, हाऊ मेनी? चेक अगेन, वी काउंट द एलिमेंट्स 1, 2, 3, 4. सो अगेन कार्डिनिटी ऑफ बी इज ऑल्सो 4. सो देअरफोर एन ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ बी. That's why we say that A and B is a equivalent set. ह्या ह्याच्यामध्ये एवढं चेक करायचं आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स आर सेम. एलिमेंट्स सेम नको आहेत आपल्याला ह्यामध्ये. इक्विवेलेंट सेट ओनली चेक नंबर ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्स डिफरंट असू शकतात. मीन्स ए सेटमध्ये ए बी सी डी आहे आणि बी सेटमध्ये 1, 2, 3, 4 आहे. द एलिमेंट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स सेम आहे दोन्ही सेटमध्ये, बट एलिमेंट्स आर डिफरंट. इथे ए आहे, इथे 1 आहे, इथे बी आहे, इथे 2 आहे, इथे सी आहे, इथे 3 आहे आणि इथे डी आहे, तर इथे 4 आहे. सो एलिमेंट्स आर डिफरंट बट नंबर ऑफ एलिमेंट्स आर सेम बोथ से. सो इन शॉर्ट इथे आपण एक रिमार्क सांगू शकतो. काय रिमार्क सांगू शकतो? इक्वल सेट्स आर ऑलवेज इक्विवेलेंट सेट.
always equivalent set, but equivalent sets are need not be equal, are need not be equal set. Need not be equal set. This is very important remark again. कारण कधी कधी तुम्हाला एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, तुम्हाला दोन सेट दिले असतील आणि खालती तुम्हाला ऑप्शन दिले असतील, इट इज अ इक्वल सेट, इट इज अ इक्विवेलेंट सेट, इट इज अ सबसेट और प्रॉपर सबसेट. सो त्यामधला एक लक्षात ठेवायचं, इक्वल सेट मीन्स काय, नंबर ऑफ एलिमेंट्स एज वेल एज एलिमेंट्स सेम असायला पाहिजे आणि इक्विवेलेंट सेट मध्ये ओनली नंबर ऑफ एलिमेंट्स सेम असायला पाहिजे, नॉट नेसेसरी एलिमेंट्स सेम असतीलच तिथे. सो दॅट्स वाय इक्वल सेट इज ऑलवेज इक्विवेलेंट सेट, बट इक्विवेलेंट सेट नीड नॉट बी इक्वल सेट. नाउ लास्ट आपण एक बघणार आहोत सेट विच इज अ युनिवर्सल सेट, दिस इज ऑल्सो डन इन नाइन्थ स्टँडर्ड. सो तरी पण आपण एकदा चेक करूया युनिवर्सल सेट कोणाला म्हणतात. युनिवर्सल सेट इफ ऑल सेट, इफ ऑल सेट्स अंडर कन्सिडरेशन are subset of set U under consideration, are subset of set U, then U is said to be, then U is called universal set. U is called universal set and is denoted by capital U or X. Means in general upon universal set ha U and X madhe denote karto. Means exactly ka universal set means baki che je set which is a subset of universal set. Means इथे एक तुम्हाला एक्झॅक्ट सांगते, सपोज माय एक्स इज अ युनिवर्सल सेट विच इज कंटेन एलिमेंट 1, 2, 3, 4 अप टू 10, ओके, देन आफ्टर माय सेट ए 1, 3, देन आफ्टर माय सेट बी 2, 5, 6. सो ह्यामध्ये ए अँड बीचा युनिवर्सल सेट एक्स आहे बिकॉज ए अँड बी इज अ सबसेट ऑफ युनिवर्सल सेट. सो युनिवर्सल सेट कोणाला म्हणतात, की जे अदर्स जे सेट असतात विच इज अ सबसेट ऑफ सेट यू. म्हणजे इथे चेक करा, ए मधले एलिमेंट एक्स सेट मध्ये आहेत, येस, बी मधले एलिमेंट एक्स सेट मध्ये आहे. सो ए इज अ सबसेट ऑफ एक्स, बी इज अ ऑल्सो सबसेट ऑफ एक्स, म्हणजे हे जे एलिमेंट आलेले आहेत ते कोणत्या सेट मधून आलेले आहेत, एक्स सेट मधून आलेले आहेत, त्यामुळे एक्स इज अ युनिव्हर्सल सेट ऑफ ए अँड बी. I hope you understand what is a universal set. Universal set is denoted by capital U and otherwise capital X. In general we can use capital X or capital U. So next lecture we take another set which is a power of set. So this lecture we can stop here. Thank you.